लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासकीय पातळीवरती तयारी सुरू झाली आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे. 23 मे रोजी MIDC मधील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये नगरसह शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासकीय पातळीवरती तयारी सुरू असतानाच सुरक्षेसह कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनामधनं पोलीस प्रशासनानं देखील तयारी केली आहे. गुरुवारी 23 मे रोजी MIDC मधील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये नगरसह शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी पार पडणार आहे. या केंद्राभोवती CRPF आणि SRPFचे जवान पहारा देणार आहेत. जवळपास 700 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त इथे तैनात करण्यात येणार आहे. MIDC मधील जिमखाना परिसरापासून मतमोजणी केंद्रापर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे. निवडणूक कामकाजाबाबत आयोगानं ओळखपत्र दिलेल्यांनाच इथून प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच जिमखान्यासमोरील मोकळ्या पटांगणामध्ये वाहनांच्या पार्किंगसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीचा निकाल ऐकण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना थांबण्यासाठी रेणुका माता मंदिर आणि चव्हाण विद्यालयाच्या ग्राउंडवरती व्यवस्था करण्यात आली आहे. तिथे लाऊडस्पीकर लावण्यात येणार आहेत. गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर. सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.